महाराष्ट्र संतांची भूमी, महाराष्ट्र वीरांची भूमी, महाराष्ट्र कलाकारांची भूमी। नाटक, नाटकातील अनुभव आणि संस्कार यातून निर्माण झालेला कलाकार हा खूप मोठा प्रगल्भ असतो। नमस्कार, मी लखन जगताप, जागृती प्रोडक्शनच्या चला जाऊ नाटकाच्या गावा या मुलाखत शोमध्ये आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत करतो। आज आपण अशा कलाकाराला भेटणार आहोत ज्यांचा जन्मच मुळात नाटकासाठी झालेला आहे। वयाच्या 9व्या वर्षी सुरू झालेला हा प्रवास एका उत्तम नटाची, दिग्दर्शकाची आणि लेखकाची निर्मिती करतो। हा प्रवास तुम्हाला आम्हाला बरंच काही शिकवून जातो। हा प्रवास नसून रंगदेवतेचं वरदानच म्हणावं लागेल। स्वागत करूया सोनवडी तालुका सातारा येथील अष्टपैलू 15 हून अधिक नाटकांचं लेखन, 100 हून अधिक नाटकाचं दिग्दर्शन आणि नाटकासाठी बरंच काही असं व्यक्तिमत्व माननीय दिलीप कदम साहेब यांचं। कदम साहेब, तुमचं आमच्या या मुलाखत शोमध्ये मी हार्दिक अभिनंदन करतो। नमस्कार कदम साहेब, तुमच्याबद्दल थोडक्यात आमच्या प्रेक्षकांना माहिती सांगा। नमस्कार, मी दिलीप लक्ष्मण कदम, सोनवडी तालुका जिल्हा सातारा, सज्जनगडाच्या पायथ्याशी आपलं एक छोटंसं गाव आहे। बरं, तुमचं वय किती? आता सध्या 59 रनिंग आहे। 59 रनिंग तुमचं वय आहे। बरं, नाटकाची आवड कशी निर्माण झाली? लहान असताना आम्ही कारिगावामध्ये एक नाटक पाहिलं, अन्यायाचा सूर। बरं, त्यावेळी साधारणतः 9 वर्षाचा असेल मी। तर आम्ही लहान लहान मुलांनी ठरवलं आपण नाही नाटक आपण आपल्या इथं करायचं। बरं, मग आम्ही त्या 2-3 लोकांनी आपलं नाटक एक छोटंसं लिहिलं, त्याचं नाव दिलं अपमानाचा सूर। ते कोणी लिहिलं होतं? नाही, आम्ही तीन लोकांनी लिहिलं, ते संकल्पना तिघांची म्हणून ते तिघांनी मिळून आम्ही ते नाटक लिहिलं आणि ते नाटक आम्ही सादर केलं। ते कुठं सादर केलं होतं? आमच्या इथेच गावामध्ये। यात्रेच्या वेळेस? नाही नाही नाही, असंच गणपतीला आपलं गणपतीमध्ये तुम्ही ते नाटक सादर केलं। एक कलापत शाळेतली कला सांस्कृतिक गाणी वगैरे त्यातली त्याच्यामध्ये घेतलेली वगैरे होते आणि ते नाटक आम्ही आमची सुरुवात त्यावेळेस मी छोटंसं म्हणजे एक स्त्री भूमिका केली होती त्याच्यामध्ये। म्हणजे सुरुवात तुम्ही स्त्री भूमिका साकार केली होती? साकार केलेली होती। तुम्ही मुंबईला किती साली गेला? मुंबईला मी 1979 साली गेले। 1979 10वीची परीक्षा दिली, 5 झालो आणि वडिलांना म्हटलं आता मी सातारमध्ये ॲडमिशन घेतो कॉलेजला, तर ते म्हणले नाही आपली परिस्थिती नाही, आपलं तुम्ही मुंबईला। आपले तुम्ही मुंबईमध्ये? मुंबईमध्ये आपलं सगळं आम्ही मुंबई गाठले तेवढे। मुंबईमध्ये तुम्ही कुठे कामाला गेला सुरुवातीला? सुरुवातीला मी गारमेंटमध्ये होतो। गारमेंटमध्ये होतो, 5 रुपये हजरी होती आणि 12 तास ड्युटी। त्याच्यानंतर पेट्रोल पंपावर काम आलं। बरं, काम पेट्रोल पंपावर 150 रुपये पगार। बरं, पण ते आपलं चांगलं होतं। हां, म्हणजे एक आपलं हे आणि हे सर्व करत असताना तुम्ही नाटकाचं कसं काय झालं? नाटकामध्ये म्हणजे हे आपला मुंबईचं एक नाटक होतं आमच्यातलं, रायगडचा रायशोर। बरं, आणि त्यावेळी जिल्हा परिषद सदस्य रावसाहेब वांगडे। बरं, त्यावेळी आमच्या इथं एक गेस्ट म्हणून आले होते, ते म्हटले आपल्या भागामध्ये कलाकार भरपूर झाले, त्यांनी त्या नाटकामध्ये खवास खानचा रोल केला होता, रामशिंदेंचं नाटक होतं ते। तर ते म्हटले अजून लेखक निर्माण कोणी झालेलं नाही। 10वीला असताना मग ते डोक्यामध्ये होतं बा असे असे म्हटले ते, असं असं आपल्याला व्यक्तिमत्व सांगून गेलो होतो। आणि नाट्याने केंद्र घेतलं होतं 10वीचं। बरं, आणि भूगोलाचा पेपर दिला आणि स्टडी आपली परळीला, परळी असं करतो, संध्याकाळी आपलं रात्रीचं आहे ना, तिथं आपलं एका कोपऱ्यात आपलं अभ्यास करत करत आपलं त्यावेळी एक एकांकिका लिहिली होती। कोणती लिहिली होती ती एकांकिका? बाटली। बाटली 10वीच्या याच्यावरती लिहिली होती। बरं बरं, आणि ते म्हणजे लहानच वय ना, अल्लड अल्लडपणामध्ये एक अल्लडमध्ये एक लिहिलं आणि भूगोलाचा पेपर दिला। परत तिथं ते त्यांचं जय महाराष्ट्र नाटक दुसऱ्या वर्षी होतं। बरं, त्यांना सांगितलं बा असं 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 कलाकार घेऊन ते आम्ही त्यांच्या अगोदर थोडस सादर केलं। सादर केलं म्हणजे ती एकांक त्यावेळी संपर्क केला की नाही आपलं या ठिकाणी 3 अंकी नाटक या स्टेजवरती आपलं आपण स्वतः लिहिलेलं व्हायला पाहिजे, व्हायला पाहिजे असं एक तुम्हाला मनामध्ये रुजलेलं होतं। आपण बघूया, प्रयत्न करू। आत्ताच आपल्याला कदम साहेबांनी सांगितलं, खरोखरच कदम साहेब आपण शालेय जीवनामध्ये जडणघडणं आपल्या आयुष्याचे होत असताना एक आपल्या मनावरती कुठेतरी ते भरलं जातं किंवा एक आपल्याला आवड निर्माण होती, तीच गोष्ट आत्ता आपल्या बोलण्यामधून जाणवली। लहानपणी एखादं मूल एखादी गोष्ट पाहतं, भाषणं पाहतं, पिक्चर पाहतं किंवा लहानपणी शाळेमध्ये काही एखादी गोष्ट शिकवली जाते आणि त्याचाच त्याच्या मनावरती परिणामसुद्धा होतो आणि तोच तुमच्यावरती झालेला त्या काळात जाणवतो। तुम्ही एक स्वतः एकांकिका लिहिली व ती एकांकिका त्या दिवशी सादरसुद्धा केली, जो मुंबईचा संघ आला त्या संघासमोर तुमची एकांकिका सादर केली आणि त्याचवेळेस तुमच्या मनामध्ये दुसरी खानगूटसुद्धा आली की बाबा एक इथंच माझं 3 अंकी नाटक आलं पाहिजे। म्हणजे लेखक कसा घडला जातो ग्रामीण भागामधील, खरं तर पाहायचं झालं तर असे हरहुन्नरी कलाकार किंवा हरहुन्नरी मुलं भरपूर आहेत जे एकमेकांकडे पाहूनशनी भरपूर काही करून जातात, त्याचंच एक उत्तम उदाहरण दिलीप कदम साहेब। खरोबरच तुम्ही एक तुमचं 3 अंकी नाटकसुद्धा एक मनाशी खुणगाठ बांधूनशनी लिहिलं व ते पुन्हा साकारसुद्धा केलं,
तो नातेयुगायुगाचे हे जे नातेयुग नातेयुगायुगाचे सॉरी ते नाटक म्हणजे नाटक सेन्सॉर करतात. हां सेन्सॉर हे मला माहित नव्हतं. बरं बरं. तर पेट्रोल पंपावरती काम करताना एक सेल्स ऑफिसर आले चिकोडे म्हणून. बरं. तर त्यांना आमच्या सीटने ओळखून दिले असं असं लिहितो म्हणून हा कॅशियर आहे आमच्या पंपाचा लिहितो. तर ते म्हणले अरे दिलीप नाटक सेन्सॉर केलंस का? म्हणलं सेन्सॉर काय असतं? बरं. तर नाही म्हणले अरे असं असं नाही म्हणलं मला माहीत नाही. तर त्यांनी मग मला ॲड्रेस दिला. बरं. मंत्रालयाच्या बाजूला महात्मा फुले बॅरेक आहे. बरोबर. तिथं ते नाट्य परीक्षण मंडळ म्हणून आहे. बरोबर. मग त्यांनी मी तिथं गेलो दिलं परवानगी पाहिजे होती. तर ते म्हणले तसं नाही म्हटले तुमची स्क्रिप्ट साहित्य संग्रह दाजी भाटवडेकरांकडे गेलेली आहे. बरं. तर आता दाजी भाटवडेकरांचं नाव मी ऐकून होतं की मोठे आता काय करायचं. तर आमचे सेटचे मित्र एक आनंद कार्यकर म्हणून होते ते. बरं. तर त्यांनी त्यांना फोन केला. ते म्हटले जा तुझ्या वर्करला पाठव त्यांच्याकडे मी फोन करतो. मग मी साहित्य संग्रह गेलो. बरं. तर त्यांचा अगोदर फोन झालेला. तर मला म्हटलं हे मी तुझीच वाट बघतोय. बरोबर. आता एवढ्या मोठ्या एवढ्या थोडीशी धडधड वाढली आणि गेलो. म्हटलं तुला नाटक लिहायला कोणी शिकवलं? तुझा गुरु कोण? तर साहेब म्हटलं नाही म्हटलं मी ग्रामीण भागामध्ये. म्हटले बैस. आणि त्यांनी मग सांगितलं तुझं हे जे नाटक आहे 140 पानं फुलस्केप. बरं. जी दोन नाटकं झाली. दोन नाटकं झाली. हां म्हणजे त्याचं एक अवांतरपणा जास्त. त्यावेळी साधारणतः दोन अंकी नाटक प्रोफेशनल म्हटलं 60-65 पानाचं नाटक तू लिहायला पाहिजे. मग त्यांनी आशय नाटक कसं पाहिजे मला त्यांनी एक तास त्यांनी त्याच्याबद्दल सांगितलं. नाटक माहिती देऊन कसं माहिती दिली ते तसं पाहिलं तर मला ते एक प्रेरणादायी आणि आयुष्याची कलाटणी देणारं खरं तर गोष्ट घडली. आणि मग त्यांनी मला सांगितलं बघा तू कुणावरती टीका केलीस का? बरोबर. म्हणजे कुठलं आपण लिहिताना तसं काय कुठे नाही म्हटलं सांग. ठीक आहे म्हटलं तुला एक दिवसाची मी परवानगी देतो. परवानगी त्यांनी एक दिवसाचं सर्टिफिकेट त्यांना द्यायला लागलं. खरोखरच तुम्ही एक आत्ता थोडक्यात पण एक महत्त्वाचं उदाहरण देऊन गेलात किंवा महत्त्वाची एक माहिती सांगून गेलात. नाटकाची संहिता जी संहिता आपण लिहिलेली असते ती संहिता सेन्सॉर करावी लागते आणि हे बऱ्यापैकी ग्रामीण भागातील लेखकांना माहीत नसतं. आणि तोच तुमच्या बाबतीत एक सुरुवातीचाच किस्सा घडून गेला. आणि त्या किस्स्यामधून सुद्धा एक चांगलं तुम्हाला शिकण्याचं उर्मी मिळाली. मी प्रेक्षकांना सुद्धा या ठिकाणी आवर्जून सांगू इच्छितो की नाटकाचं जे लिखाण असतं ते लिखाण खूप महत्त्वाचं असतं. त्याचा आशय त्याची रचना व त्याचा संदर्भसुद्धा खूप महत्त्वाचा असतो. आपण जे काही लिखाण करत असतो त्या लिखाणाला कुठेतरी चढ उतार असतो. त्याला काहीतरी सरळपणा ठरलेला असतो आणि तो गरजेचाही असतो. तेच तुम्हाला एकदा त्या एक व्यक्तीनंसुद्धा ते सांगितलं. हे नाटक तुम्ही सेन्सॉर करून सर घेऊन आलात गावाकडं आणि याचा प्रयोग सादर करायला होता. परंतु हा प्रयोग सादर करत असताना या नाटकाचं दिग्दर्शन कोणी केलं? नाही दिग्दर्शन मीच. म्हणजे माझ्या गावच्या कलाकारांनी आहे ना त्याच्यामध्ये मला म्हणणं नाही तूच नाटक लिहिलंयस तूच दिग्दर्शन करायचं. आणि याच्यामध्ये कलाकार गावातले आमच्या म्हणजे ज्याने बाजीराव पोपळकरांसारख्या मातब्बर लोकांच्या काम केलेले राजाराम भासर वगैरे याने ना म्हणजे अनमान न पाहता नवीन मुलगा आहे. नवीन मुलगा समोर म्हणजे एकदम लहान असणार आपण कसं नाटकात त्याच्या काम करायचं. मग त्यांनी मोठेपणाने त्या नाटकामध्ये काम केलं. विथ तुम्हाला स्वतःला डायरेक्शन सुद्धा दिलं म्हणजे एवढे मोठे कलाकार असून सुद्धा. नाही त्यांनी आणि असं नाही की बाबा माझं बरोबर आहे ते म्हणायचं तू सांगशील तसं. बरोबर. बरोबर. नाही ही खरी गोष्ट आहे आणि ही आज तुमच्या गावाची एक नाट्य परंपरा म्हटलं तर तसं सांगता येईल. त्यावेळी म्हणजे काय माहिती का म्हणजे निसर्गाचा कोप म्हणा हे म्हणा त्याविषयी ज्या दिवशी नाटक होतं त्याविषयी पाऊस आला. बर. नाटकाचा प्रयोग कॅन्सल झाला आमचा. आणि त्यात काम करणारी मुलगी साधना पाठारे खूप म्हणजे सुंदर काम करणारी मुलगी आवाज बिवाज त्यान त्यावेळी ना स्वतः गायला लागायचा बोलीना त्या काळात. त्या काळातल्या पार्श्वगायिका स्वतःच गाणं म्हणायचं स्वतःच काम करायचं. तर नाही म्हणले ती माझा पनवेलला शो आहे दुसऱ्या दिवशी. बरं. मग ते तिसऱ्या दिवशी आम्ही नाटक घेतलं. एक प्रयोग इतका सुंदर झाला की त्याच्यानंतर आमच्या गावचे सरपंच नामदेव गामकर म्हणजे सोनोडीचं म्हणजे कार्यसम्राट म्हणजे एक चांगलं कार्य करणारं आर्टिस्ट कलाकार एवढं कारण त्याने भारूड तमाशा वगैरे त्यात ह्याच्यात काम केलेलं. म्हणजे ते सरपंच तुमचे त्या लेवलचे होते. त्यांनी कलाकार त्यांनी मला दुसऱ्या दिवशी बोलवून घेतलं. बरोबर. आणि मला सांगितलं खूप सुंदर लिहितोस म्हणून चांगलं आहे. तो अनुभव कसा होता? कारण की आपण जी मनात ठरवलं होतं माझं 3 अंकी नाटक ह्या स्टेजवरती होणार आणि तो अनुभव कसा वाटला? आणि अनुभव म्हणजे खूप चांगला होता. सोनोडी गावातल्या मातब्बर कलाकारांनी ज्यांनी म्हणजे खूप चांगली चांगली मोठी मोठी नाटकं केली होती त्यांची शाबासकीची थाप मला मिळाली. आमच्या गावचे सरपंच आहेत त्यावेळी होते नामदेव भाऊ
खूप चांगले कलाकार भारूड म्हणा भारूडामध्ये दशरथ राजाचा रोल करा होतो त्याने थोडक्यात मनामध्ये भरून आल्यासारखं झालं तुम्हाला भरून आल्यासारखं आणि मग त्यांनी मला एक त्यांच्या ग्रामपंचायतीच्या लेटर हेडवरती लिहून दिलं की असा असा प्रयोग झाला 2 ते 3 हजार प्रेक्षक होते प्रेक्षकांना ते आवडलं एक मला ती पोच पावती दिली त्यांनी आणि जे बुजुर्ग कलाकार असतात त्यांची शाबासकीची था आणि गावच्या लोकांचा बघण्याचा दृष्टिकोन कि बा ह्यांनी सुंदर नाटक लिहिले लिहिले म्हणून त्याच्यामुळे एकदम म्हणजे खूप म्हणजे प्रोत्साहन मिळालं प्रोत्साहन मिळालं बरोबर बरोबर आणि त्याच्यानंतर मुंबईला गेल्यानंतर परत एक दुसरं नाटक लिहायला घेतलं आणि मग मी त्यावेळेस नाटक लिहायला गेलो सौभाग्य तुझ्या पायी सौभाग्य तुझ्या पायी हो सौभाग्य मागते तुझ्या पायी बरं मग त्याच्यानंतर त्यांनी ते नाव म्हटले मागते हा शब्द मला खटकतोय तर तू सौभाग्य तुझ्या पायी हे नाव एवढंच नाव एवढंच नाव त्याच्यानंतर ते नाटक आम्ही पुन्हा आमच्याच ग्रुपने ते बसवलं बरं आणि त्यांनी डायरेक्शन कसं करावं चंद्रकांत लाड यांच्याकडून तुम्हाला ते डायरेक्शन करत असताना चंद्रकांत लाड सारखे चांगले डायरेक्शन प्रख्यात दिग्दर्शक सुद्धा तुम्हाला लाभले आणि त्यांनी सुद्धा तुमची जडणघडण केली प्रेक्षकांना हेच सांगू इच्छितो तुम्ही जर का एखादा मनाशी छंद बांधला तर तो छंद पूर्ण करण्यासाठी तुम्हाला यथेच्छ साथ ही मिळतच असते आणि तीच लाभली सुद्धा तुम्ही मगाशी बोलता बोलता एक उल्लेख केला की बाबा मुंबईला एक गिरणी कामगारांच्या ज्या स्पर्धा व्हायच्या त्या स्पर्धांमध्ये कधी तुम्हाला जाण्याचा योग आला का नाही स्पर्धा पाहण्याचा योग आला कारण मी पेट्रोल पंपावरती काम करतो म्हणजे तुम्ही नाटकं पाहिली या नाटकामधून तुमच्याकडे घेण्यासारखं काय वाटतं तुम्हाला नाही बरंच काही घेण्यासारखं होतं म्हणजे स्पर्धेसाठी लिखाण ते मी ज्यावेळी कामगार कल्याण केंद्र महिला एकांकिका स्पर्धा होत्या ना त्यावेळी त्याचा मला उपयोग पडला करताना तुम्ही तिथं लिखाण केलं होतं लिखाण केलं होतं माझा दोष कोणाचा आहे की एकांकिका माझी मी लिहिली होती मी तुम्हाला हा प्रश्न विचारण्याचं कारण सांगतो मुळात म्हणजे की ग्रामीण भागात जे आपले कलाकार काम करत असतात ते नाटक कुठेतरी पाहायला कमी पडतं बरोबर आहे आणि ती जर का पाहिली तर हा कलाकार आपला कुठेतरी जास्त चांगल्या स्टेजवरती सुद्धा जाऊ शकतो बरोबर याविषयी तुमचं मत काय हे काय माहिती का आता कामावरून आला आंघोळ करायची आणि पत्त्याच्या डावावरती बसायची बरोबर बरोबर याच्या व्यतिरिक्त दुसरं काही दुसरं काही नसतं विश्वच माहीत नसतं पण काय माहिती का त्याच्यातून मी अलिप्त राहिलो बरोबर कामावरून आलो आंघोळ करायची आणि जिथे रेसेल असेल तिथं जायचं मग ते बॉम्बे डँगची रेसेल तिकडे चालली असेल ते लाड सर मला सांगायचं आज रेसेल या ठिकाणी आहे किंवा ठाकरेमध्ये असेल तर तू इथे ये म्हणून आणि त्यामुळं आमचं घरी रिपोर्ट आला की मुंबई तुमचं पोरगं फिरतंय फिरतंय तर वडिलांचा माझा पूर्ण विश्वास होता ते म्हटले ठीक आहे फिरू द्या बरोबर बघूया काय असेल ते मग त्यावेळी पहिलं नाटक त्यांनी माझं नातेवाईकाचं पाहिल्यानंतर आहे ना ते म्हटले की तू लिहितोयस चांगलं लिहितोयस पण नेहमी चांगलं करत राहा चांगलं कर चांगल्याला चांगलं भेटतं चांगलं करत राहा हे वडिलांनी मला त्या वडिलांचं एक त्यामुळे वडिलांनी तिकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलं त्यामुळे त्याचं काही टेन्शन नव्हतं मला बरोबर बरोबर त्यामुळे आपलं ते कंटिन्यू चालूच राहत होतं तुम्ही नातेवाईकाचे लिखाण तर केलंच विथ डायरेक्शन सुद्धा केलं डायरेक्शन तुम्ही स्वतः स्टेजवरती पहिलं नाटक कोणतं केलं नाही शालेय जीवनामध्ये केलं होतं हां परत त्याच्यानंतर सौभाग्य तुझ्या पायीमध्ये मी जे मदन म्हणून होता ना हे नाटकही तुम्हीच लिहिलं होतं त्याच्यामध्ये तुम्ही डायरेक्शन माझे गुरु करत होते चंद्रकांत करत होते ते त्याच्यामध्ये एक विनोदी भूमिका होती कॉमेडी मदनची म्हणून बरोबर त्या भूमिकेतील एखादा डायलॉग आठवतो नाही आता ना आता तो कारण बरेच वर्ष झाले साधारणतः 87-88 तो बरोबर म्हणजे भरपूर काळ लोटल्यामुळे त्याचं विस्मरण होते विस्मरण झालं त्याचे प्रयोग इथं केला आम्ही त्याच्यानंतर त्यावेळी रवींद्रला असे नाटकं वगैरे आम्ही बघायला जायचो बरोबर तर त्यावेळी म्हटलं प्रयोग खूप सुंदर झाला नातेवाईकाचा चांगला झाला तो चांगला झाला लोकांनी रिपोर्ट चांगले दिले बरोबर त्याच्यानंतर म्हटलं आपलं नाटक आपण रवींद्र नाट्य मंदिराला लावायचं बरं मग कलाकारांशी मी म्हटलं असं असं करूया तर त्यावेळी 700 रुपये हॉलचा खर्च होता मग ते आल्यानंतर मला ते लाड म्हटलं आपण थिएटरला शो लावूया तुमचं ग्रुप मला खूप आवडला म्हणून तर कलाकारांशी चर्चा केल्यानंतर साधारणतः 1900 रुपये खर्च येत होता बरं त्या काळात सगळा म्हणजे लेडीजचा खर्च लेडीज थिएटरचा खर्च बाकी सर्व तर त्यांना मी म्हटलं एक काम करूया मी शो लावतो पण माझ्याकडून मानधन नाही कुणी मागायचं बरोबर तर लेडीज लोकांना पण मी म्हटलं नाही नाही म्हटले कदम सर तुम्ही हे करा आम्ही फ्रीमध्ये काम करतो बरोबर मग मी आमच्या सेटची चर्चा केली तर अशोक शर्मा म्हणून आता सध्या मुंबईला नॅशनल मोटर ट्रेनिंग स्कूल म्हणून आहे ना 7-8 ठिकाणी त्यांचं ते ड्रायव्हिंग लायसन्स वगैरे काढून देतात ते तर त्यांना मी बोललो की असं आहे अरे म्हटलं किती खर्च येतो तर म्हटलं असं असं नाही ते म्हटले 2000 रुपये घेऊन जातो बरोबर आणि तुझं बुकिंग झालं नाही झालं तरी जाऊ दे मग बघूया म्हटले आणि मग आपलं पेट्रोल भरायला सगळे टॅक्सीवाले यायचे गाडीवाले यायचे तिकीट आहे ना पहिलं तिकीट 20 रुपये नंतर 15 आणि नंतरचं 10
त्या हिशोबाने बालकणी 10 रुपये बालकणी 10 रुपये लावले 10 रुपये आणि 10-10 पुस्तकं तिकडनचं एक पुस्तक तयार केलं तयार करून प्रत्येक टॅक्सीवाल्यांना देत गेलो. बरोबर. आणि त्यांना म्हणजे मग भैया लोकांना सांगितलं अरे आमने नौटंकी लिहिली का मग त्यांनी ते त्यांनी जास्त त्याचा प्रसार केला आणि साधारणतः माझ्याकडे आल्यानंतर 90% बुकिंग झालं होतं. बरं. सगळ्या लोकांनी मग कलाकारांना म्हटलं बा तुम्हाला किती पासेस पाहिजेत. हां. तो हाऊसफुल शो केला. बरोबर. फुल शो झाला. शो एकदम उत्तम झाला. बरोबर. शो उत्तम झाल्यानंतर आहे ना एक असे मजदार तुमचा थिएटरचा हाच पहिला प्रयोग. पहिला प्रयोग हाच थिएटरचा पहिला प्रयोग. पहिला प्रयोग तसं आमच्या गावाने पहिले केले होते. नाही तुमचा वैयक्तिक गावाने केला. बरोबर. पण तुमचा वैयक्तिक हा पहिलाच प्रयोग होता. त्याचा अनुभव कसा वाटला थिएटरमध्ये प्रयोग करताना? अनुभव म्हणजे त्याच्यानंतर शो यांचा होता आपला मोरूजा मावशीचा. बरं. म्हणजे त्याच्यानंतरच त्याच्यानंतर त्यांचं नाटक होतं रवींद्र नाट्य मंदिरला. तर आपलं ते विजय चव्हाण वगैरे येऊन आपले एक 10 मिनिटं आपलं आतमध्ये काय चाललं हे बघितलं. बघितल्यानंतर नंतर मग ते कलाकार आमचे जसे जायचे ना खूप सुंदर काम करतं छान वाटतं नाटक वगैरे आणि ते नाटक नंतर आम्ही हे केल्यानंतर आहे ना ते नाटक बघायला एक जण बत्तीन म्हणून नंदकुमार बत्तीन. बरं. ते आले होते माझदा इंडस्ट्री मध्ये 3 फॅक्टरीचे मालक होते. बरं. आणि ते नेहमी पेट्रोल भरायला यायचं तर त्यांना मी म्हटलं एक साहेब तिकीट घेता का म्हणून. ते साऊथचे होते पण आपले मराठी समजत होते. तर त्याने नाही ते एक काम म्हणतोय माझी फॅमिली 4 आम्हाला चौघांना तिकीट 4 तिकीट त्याने घेतले. ते बघायला आले. त्याच्यानंतर त्याने एक 8 दिवसांनी पेट्रोल भरल्यानंतर म्हणलं दिलीप तुझा शो आहे ना मला परत लावायचा आहे. बरं. रवींद्रला लावायचा आहे. अहो साहेब म्हटलं बुकिंग होणार नाही तुला काय करायचं आहे पैसे मी घालणार आहे का नाही. मग त्याने तो परत आहे ना एक महिन्याने परत तो शो तिथं शो घेतला. पण त्याने एक 8 घातली नाही म्हटले जे खलनायकाचं काम करणार आहे का नाही तो माझा भाचा घ्यायचा मला. बरं. तो पुण्याला. मग त्याच्यानंतर थोडीशी जरा आमचं कारण टीम एकदा झाली की तो प्रॉब्लेम की तो प्रॉब्लेम थोडासा तो आमचा विलन नाराज झाला. थोडासा पहिला विलन तर बाकीचे लोकांना म्हणाले तुमचा तो पहिला नागेश कुठे आहे पहिला नागेश कुठे. बरोबर. कुठून आणलं याला त्याला इतकं ठीक आहे म्हटलं तर त्यांचं म्हणजे बुकिंग चांगलं झालं. त्याच्यानंतर त्यांनी मला त्यावेळी बघा नाट्य परिषद अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद त्याचं मला सभासद करून घेतलं. विशेष करून विद्याधर गोखले विजय गोखलेंचे म्हणजे ते खासदार पण झाले होते. बरोबर. आणि संगीत नाटक म्हणजे त्यांचं त्यांचा हातखंडा होता. तर ते आमचे प्रत्येक महिन्यात पहिल्या शनिवारी मीटिंग असायची. बरं. नाटककार लोकांची नाटककार लोकांची संघटना. आणि त्यावेळी काय आम्ही लांब असायचो केस बीस एवढे लांब मोठे वगैरे एक आपले लांब बसायचो कारण मोठे 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 लोक आणि त्यांच्या समोर आपण कसं जायचं असं. मग ते म्हणायचे बाळ इकडे आपण अरे अनिल कपूर इकडे कारण केस बीस अनिल आणि बस इथे जवळ बस घाबरू नकोस म्हणायचं. सुरुवातीला आम्ही पण असंच होतो घाबरू नकोस म्हणजे या म्हणजे दिग्गज लोकांचा म्हणजे प्रत्येक शनिवारी आपलं आणि त्यांचं म्हणजे काय साथ नेहमीच लागले तुम्हाला आणि आपलं शिक्षण कमी दहावी. बरोबर. मग त्यांचं कधी कधी ते इंग्लिशमध्ये एक मिनिट बोलायची वगैरे. बरोबर. मग त्यामुळं आपण थोडंसं आहे ना ते बोललेलं कळायचं पण बोलता येत ना बोलता येत म्हणजे त्याचा एक तुम्हाला कुठेतरी कमीपणा जाणवला म्हणजे शिक्षणाची शिक्षण वगैरे जाणवत राहील तुम्हाला. खरोखरच एखाद्या कलाकाराचा प्रवास कसा शिकतो हे आत्ताच आपण सर्वांना पाहायला मिळालं. तुम्ही गावाकडे ज्यावेळेस नाटकं बसवायला सुरुवात केली त्यावेळेस कसली कधी असा एखादा प्रसंग आला? ते सौभाग्य तुझ्या पायी नाटक झाल्यानंतर मी एक बिजली नाटक लिहिलं. बरं. आता बिजली नाटक लिहिताना त्याच्यामध्ये गुहा पाटलांचा वाडा आणि सावकारांचा वाडा. बरोबर. मी ह्याच विषयाकडे लाड सरांनी वाचलं. वाचल्यानंतर म्हटले दिलीप आपण नेपथ्य नेताना आपण 2 बॉक्ससेट न्यायचे. बरोबर. मी त्याच विषयाकडे खरं तर जाणवलं 2 बॉक्ससेट आणि कारण बॉक्ससेट वापरणार नेपथ्य आपल्या पूर्ण भागामध्ये थिएटर सोडा. बरोबर. मला नाही वाटत थिएटर तालुक्यामध्ये कुणी बॉक्ससेट त्या भागामध्ये बॉक्ससेट आहे नव्हतेच म्हणलं जातं पडदे सुरुवात केली आणि ते म्हणजे सरपंच आपल्या सावकारांचा वाडा की लगेच ब्लॅकआउटमध्ये ते लगेच ते लोक चेंज करते. बरोबर. त्यामुळे एक लोकांना वेगळंच वाटायचं किंवा हे म्हणजे विदिन सेकंदामध्ये पूर्ण जर का स्टेज आपलं चेंज होत असेल प्रेक्षकांच्या सुद्धा मनाला भावणार असतं आणि त्यामुळे ती नाटकं आमचे ना ते तिन्ही नाटकं म्हणजे दर्जेदार झाली. बरोबर. पण त्या म्हणजे सौभाग्य तुझ्या बाई बिजली वगैरे आहे ना ही नाटकं त्यांनी आता ते प्रोफेशनल आर्टिस्ट असल्यामुळे त्यांनी ती नाटकं त्यांच्याकडून मला शिकायला भेटलं. बरोबर. मला तुम्हाला असं विचारायचं आहे ग्रामीण भागातील नाटकं आणि शहरी भागात प्रॉपर थिएटरला व्यावसायिक स्वरूपावरती नाटकं चालणार आहे ह्या दोन्हीमधला फरक कसा सांगाल तुम्ही? फरक असा की जे शहरी भागामध्ये काम करणारे कलाकार आहेत ना ते प्रोफेशनल पण त्यांचं ते तोच असतो.
एक त्यांचं जीवनच सर ग्रामीण भागातले नाहीत. मुंबईमध्ये कलाकार कोण गिरणी कामगार कोण दुकानात कोण कलरमध्ये काम करणार आहे. बरोबर. आणि त्यांच्याकडून म्हणजे अपेक्षा प्रोफेशनल सारखी करणं चुकीचं आहे. तितक्यापर्यंत आपण अपेक्षापर्यंत. बरोबर. कारण समजा नटसम्राट करायचं झालं. बरोबर. तर तुमच्यासारख्याने समजा नटसम्राट करायचं म्हटलं तर तुमची पर्सनॅलिटी पर्सनॅलिटी टोन वेगळे असणार सगळं वेगळे असणार. त्यामुळं त्यांच्याकडून अपेक्षा करणं चुकी तसंच काम व्हायला पाहिजे. बरोबर. तफावत ही आहे तशी. बरोबर. म्हणजे एक तितकंच जाईल असं नाही परंतु आपला ग्रामीण भागातले कलाकार तिथपर्यंत पोहोचू शकेल का. शकेल शकेल. तो अनुभवातून तिथपर्यंत पोहोचू शकेल. कारण माझ्या हाताखाली शिकलेले कलाकार आंबवडेचे चंद्रकांत जाधव सध्या बी एस टीमध्ये आहेत. तुमच्या राज्य नाट्य स्पर्धेमध्ये उतरतात. बी एस टीच्या स्पर्धेमध्ये उतरतात. इतर नाटकामध्ये पण ते काम करतात. बरोबर. बरोबर. आणि आपले तुमच्या खालच्या पिलाडीचे विष्णू भोसले वगैरे. बरोबर. आता सध्या ते शाहिराम बरोबर असल्यामुळं ते म्हणजे आहे त्यांची प्रगती चालू तशीच आहे. आणि आमच्या गावचे पण काही थोडेफार कलाकार आहेत जे बाहेर सुद्धा काम करतात. जे ज्यावेळी मी डायरेक्शन करायला सुरुवात केली. बरोबर. ही माझी तिन्ही नाटकं झाल्यानंतर मी नाटक लिहिलं सासर माया. बरं. तर त्याच्यामध्ये एक देशमुख यांची कल्याण तिचा पुनर्विवाह दाखवला होता. तर ते दोन तीन मंडळांनी चांगल्या नाही नाही म्हटलं तुम्ही देशमुखांची मुलगी दाखवताय आणि तिचा पुनर्विवाह दाखवताय. त्यामुळे ते नाटक तसंच राहिलं. त्याच्यानंतर तो योगायोगाला आंबवडे म्हणून गाव आहे. बरं. आणि माझं त्यांना मी दाखवल्यानंतर ते म्हटले की नाटक आपण हे बसूया. बरं. आणि तिथली परिस्थिती स्फोटत दोन पार्ट्या पण दोन्हीकडची लोकं घेऊन मी ते नाटक आहे ना त्यावेळी सादर केलं. आणि नाटक पूर्ण झाल्यानंतर मला एक वयस्कर माणसाने म्हटले सोनवडीकर इकडे या. माझ्या खांद्यावरती हात ठेवला. म्हटले हे आपल्या समाजामध्ये असं घडायला पाहिजे. बरोबर. खरी गोष्ट. ती पोहोच पावती मला मिळाली. नाटक हे माध्यमच असं आहे ते समाजाला एकत्र करतं आणि समाजामध्ये सुधारणा करण्याचं एक प्रमुख साधन जरी म्हटलं किंवा समाज सुधारण्यासाठी एक पुढाकार घेण्याचं साधन जरी म्हटलं तरी याला वावगं ठरणार नाही. तुम्ही ज्यावेळेस बाहेर गावात डायरेक्शन करायला सुरुवात केली म्हणजे आंबवडे गावामध्ये तर तुम्ही केलंच परंतु असंच तुम्ही तुमच्या भागामध्ये सुद्धा भरपूर ठिकाणी डायरेक्शन. पहिलं नाटक मला टाकुसलेवाडीने डायरेक्शन बाहेरच्या गावी दिलं. त्यांचं मी आभार मानतो. अच्छा. आपल्या या संपूर्ण प्रवासामधून खरं तर एक जाणवत आहे की ग्रामीण भागात आता नाटक कमकुवत होत चाललंय किंवा बंद पडत चाललंय. त्याच्या पाठीमागं या संपूर्ण प्रवासातून आपल्या सर्व प्रेक्षकांना एक पाहायला मिळतंय की त्याची कारणं आपल्याला दिसून येतात. मी प्रेक्षकांना आवर्जून सांगू इच्छितो की नाटक हे सादर करायला कलाकार नेहमीच तयार असतात परंतु त्यांना थोडासा कुठेतरी पुशअपची गरज असते. ह्या तांत्रिक अडचणी असतील राजकीय अडचणी असतील ह्या थोड्या बाजूला ठेवून शनी जर का आपण या कलाकारांना साथ दिली एक प्रतिसाद दिला तर नक्कीच हे नाटक कमकुवत नव्हता एक चांगल्या ताकदीने पुन्हा एकदा उभारी घेईल व पुन्हा त्याच ताकदीने उभंसुद्धा राहील व प्रयोगसुद्धा त्याच ताकदीने सादर केले जातील. कदम सर आपण थोडंसं पुढं सरकूया. तुम्ही अजून कुठे कुठे डायरेक्शन केलं. कारीमध्ये कारी आमचं गाव गजवडी आंबोडं आंबोडे खुर्द त्यानंतर ठोशेघर पांगारं. बरं. कदम सर तुमचा प्रवास पाहिला तुम्ही डायरेक्शन भरपूर संपूर्ण सातारा तालुक्यातील बऱ्यापैकी गावांमध्ये केलेलं आहे. जवळजवळ 35-36 गावांमध्ये 36 गावांमध्ये तुम्ही स्वतः डायरेक्शन करून नाटक केलं. म्हणजे नाटकं आता त्या लेवलला साजरे होत नाहीत किंवा प्रत्येक भागामध्ये कुठेतरी नाटकं बंद पडत चालेल त्याची कारणं काय असू शकतात किंवा ती पुन्हा एकदा चालू करण्यासाठी काय केलं पाहिजे. कारणं तर आपण सांगितलंतच परंतु ती पुन्हा चालू करण्यासाठी काय करावं लागेल तुमच्या लेखी. नाही राजकारणामुळं काही गावची नाटकं बंद पडली. बरोबर. काही कलाकारांच्या मतभेदामुळं नाटकं बंद पडली. बरोबर. 2002 साली पेट्रोल पंप माझा मुंबईमध्ये बंद झाल्यानंतर जो गिरणी कामगार गावी आला होता इथं आल्यानंतर कारी सोनोडी गजवडी आंबोड वगैरे त्या कलाकारांना गोळा करून परत मी नाटक चालू केलं. म्हणजे जवळजवळ आता कारी सोनोडी गजवडी आंबोड हे 25-30 वर्ष ही गावं माझ्याकडेच आहेत डायरेक्शन. बरोबर. आता एक दोन तीन वर्षामध्ये आपलं 4-5 वर्षामध्ये गजवडीचं एक राजकारणामुळं खंड पडलेला आहे. तर हे कुठेतरी थांबलं पाहिजे. बरोबर. कारण हे क्षेत्र जे कला क्षेत्र जे आहे ना खूप विशाल आहे. बरोबर. म्हणजे आता वेब सिरीज म्हणा सिरियल म्हणा याच्यामध्ये आहे ना तर तरी कुठल्या आपल्या ग्रामीण भागातल्या कलाकारांनी तिथपर्यंत पोहोचलं पाहिजे. बरोबर. तुमच्याकडे आहे पण ते तुम्ही गंज येईपर्यंत तसंच ठेवतो. नाही खरी गोष्ट पोहोचलं पाहिजे. ग्रामीण भागात खरोखरच कलाकार हा खूपच मोठा आहे खूप प्रदीर्घ आहे. एक हजरजबाबीपणा भरपूर दिसून येतो. आणि काय माहिती का त्या चुका माझ्याकडून खूप झाल्यात. बरोबर. कारण पेट्रोल भरायला सकाळी एक माणूस यायचा ना तो म्हणायचा अरे तू चल मॉडेलिंग कर म्हणून. बरोबर. एक जण ज्यावेळी गारमेंटमध्ये मी काम करू त्यावेळी म्हणून तुझ्यावरती मला पिक्चर तयार करायचा तयार आहेस का म्हणून. बरोबर. किंवा प्रमोद पवार समजा आपल्याकडे सर्जेराजेचं शूटिंग झालं शिवाजी मंदिर मध्ये नाटकं झाली की पेट्रोल भरायला तिथे यायचे. बरोबर. त्यामुळे तो एरिया जवळच असल्यामुळे काय पेट्रोल भरतोय चल आमच्या तिकडे.
पण ते जे संध्या आहे ना ती मी सोडायला नाही पाहिजे. आपण खूप पश्चाताप होतोय. बरोबर. एक आणि संध्या आयुष्यात एकदाच येते. आणि काय माहिती का, आपण एक संसारी माणूस, मग आपले लक्ष आपले इकडे खाडे झाले, त्यावेळी पैसे मिळत नव्हते जास्त. बरोबर. आपले कामाचे खाडे जाणार. पण आता सध्याच्या कलाकारांना मी सांगेन की बाबा, आलेल्या संधीचं सोनं करा. बरोबर. तुम्ही हे विशाल क्षेत्र आहे. बरोबर. म्हणजे तुम्ही स्पॉट बॉय म्हणून तिथं गेलात ना, कालांतरानं तुम्ही मोठे कलाकार होऊ शकता. तुम्ही तिथपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. बरोबर. आणि त्यासाठी नाटकाचा अनुभव पाहिजे. कारण तिथं जर गेलं तर तुम्हाला जर चार डायलॉग बोलायला लावले तर त्या पद्धतीने बोलता पण आले पाहिजे. हा. आणि मी ज्या माझ्या टीम जे तयार केलेत ना, ते प्रोफेशनल असणार की त्यांना जागा बांधून दिलेल्या असतात. बरोबर. माझं असं नाही की ह्या कोपऱ्यातून आला, ओरडला आणि ह्या कोपऱ्यातून गेला. मी पूर्ण नाटक, कारण आकुसलेवाडी म्हणजे त्या काळात नाटक ते म्हणजे लाईव्ह संगीत तर होतंच, पण मी टेप रेकॉर्डवरती पण संगीत केलेलं होतं. बरोबर. मी आत्तापर्यंत लाईट्स म्हणला खुणा करून देतो, संगीतकाराला पण त्या खुणा करून देतो, त्याची बांधणी करून दिलेली असते. बांधणी स्क्रिप्टवरती करून आलाच पाहिजे. बरोबर. स्क्रिप्टवरती त्या शेवटी डायरेक्शन करणं किंवा लेखन करणं त्याचा तेवढा सखोल अभ्यास असतो. पाहिजे. आणि डायरेक्शनला तर ती गरजेचं आहे. प्रत्येक गोष्टीचे बारकावे माहीत असणं गरजेचं गरजेचं आहे. आणि हे तुमच्या या संपूर्ण प्रवासातून दिसून येतं. त्यावेळी मी काशीचं एक नाटक केलं, जरा सिंग दरोडा. बर. मी तर अशी नाटकं शक्यतो करून मी घ्यायचो नाही. कारण काय एक वरचडपणा असतो. एक कलाकार म्हणाला मला अख्खं स्टेज लागतं. अरे म्हणलं तुला स्टेज दिलं तर बाकीच्या कलाकारांनी काय, बाकीचे उभे कुठे राहणार. हो. नाही म्हटलं. आणि ओरडायचं हो कसं तरी. आता कारी सोरडी गजवडी आंबोड वगैरे कलाकार तुम्हाला असं वाटणार की बाबा नाही, प्रोफेशनल आर्टिस्ट आहेत. बरोबर. कुठेही असं नाही की तो कुठेही कुणाला क्रॉस करणार नाही. बरोबर. आता सध्या आता माझे मित्र मोहन मोरे आहेत. आता ते चांगले उत्तम प्रकारे डायरेक्शन करू शकतात. बरोबर. कारण माझ्या हाताखाली ते आता विकासाब आहेत. त्यांचा बंधू प्रकाश कारंडे म्हणून आहेत. त्यांना आता कुठेही टाका तुम्ही. बरोबर. आता विकासाब एखाद्या चांगल्या गुरूंच्या हाताखाली जर का एखादा कलाकार घडला तर तो निश्चितच त्याची जागा ठरलेली असते, त्याची बोलणी ठरली असते, त्याची धाडणी ठरलेली असते. आणि मोहन मोरे तर सदैव माझ्या नेहमी पाठीशी. बरोबर. म्हणजे त्यांना तुमचा सहवास जास्तीत जास्त लाभल्यामुळे त्यांना बऱ्यापैकी त्याचं अजूनही आम्ही ते प्लॉटशीन लावणे, पडदे ओढणे वगैरे हा प्रकार आमचा होत असतो. दोघांचा चालूच असतो. कदम साहेब, तुम्ही थोड्या वेळापूर्वी उल्लेख केलात की बाबा सातारा तालुक्यामध्ये बऱ्यापैकी तुम्ही डायरेक्शन केलं, म्हणजे 35 गावांमध्ये तुम्ही डायरेक्शन केलं. तर हे डायरेक्शन करत असताना आर्थिकची बाजू तुम्ही कशी काय सांभाळली? नाही, तसं मी नाटकं जगवण्याचं काम केलं. माझं मानधन मी कधीच कोणाला म्हणजे मला एवढे पैसे द्या तेवढे पैसे द्या असं कधीही म्हणजे सांगितलं नाही. एक लादलंच नाही म्हणजे. नाही, कधीच नाही. बरोबर. कदम साहेब, आपण नाटकाचं तर लिखाण केलंच, परंतु याचबरोबर इतर काही लिखाण केलं का, लेख अदरवाईज? सातारचे आपले दिग्दर्शक, सिने दिग्दर्शक साजिद भाई. बरं. याने एक लिखाण म्हटली असं असं कथा होती आपले खरात म्हणून. आणि पटकथा आणि संवाद मला लिहायला सांगितले होते. नारी विना संसार सोना. बरोबर. त्यावेळी त्यांची कथा मला समजली, पण ते जुळून येत नव्हता. मग त्यांना म्हटलं नक्की काय तुम्हाला पाहिजे, तर ते म्हटले की मला लोक काय म्हणतात आम्हाला मुलगा हवा, मुलगी नको. बरोबर. म्हणजे तुम्ही बाकीचं काय करू नका. मग मी त्यांना मग ते एक लिखाण कंप्लीट करून दिलं मी त्यांना, नारी विना संसार सोना म्हणून. त्याच्यानंतर एक शांतताई सफलता म्हणून पाठीमागे एक छोटी हे आली होती, शांतताई सफलता. त्याच्यानंतर एक गिरीशभाई म्हणून ते त्याने मला आपलं ह्याच्यामध्ये लिहायला सांगितलं, माहितीचा अधिकार. बर. ते पण लिहून दिलं. त्याच्यानंतर साजिदभाईने मला एक आणखीन एक पिक्चरची ऑफर केली. बर. एक कुत्र्याच्या जीवनावरती पिक्चर होते. तर तिथं गेल्यानंतर ना ते आमचं एक तास चालू होतं चर्चा की तुमची मानधन सांगा. बरोबर. तर आयुष्यामध्ये कधी मानधन मी सांगितलेलं नव्हतं. तर नाही म्हटलं सर तुम्ही सांगाल ते. नाही 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 म्हटले. नाही, तुम्ही मला मानधन सांगितलं पाहिजे. बरोबर. माझी कथा आहे, कथा पटकथा आणि संवाद तुमची आहे ते. बरोबर. त्याच्यानंतर आमचा एक तास गोंधळच चाललेला आयुष्यामध्ये कधी. पण त्यावेळी ते म्हटले कदम तुम्ही चुकताय, तुम्हाला जरी काही येत नसेल ना तर तुम्ही तुमची किंमत ठरवा. तुम्ही जेवढी तुम्हाला काही येत नाही ना जास्त किंमत सांगाल तेवढं समज म्हणा हा काहीतरी आहे म्हणून. तर तुम्ही तुमची किंमत काय ते असेल ना ती ठरवा. मग त्याने मला ते म्हणले 5,000 मी देईन. मग त्याने 1,000 ॲडव्हान्स वगैरे दिले. त्यावेळी मला समजलं की आपण मानधन हा प्रकार म्हणजे काहीतरी आपलं घेतलं ठराविक ठरवायला पाहिजे. आता काही लोक 10,000 घेतात डायरेक्शन नाटकाची किती घेतात. आणि अजून मी 1,000 ह्याच्यावरती चाललं आहे म्हणजे असा प्रकार असतो. पण ते त्यावेळी आपले बाळू शिंदे म्हणून आहेत ना त्यावेळे तिथे आले. आपल्या राजतारामध्ये त्यांचं ते त्यांनी ते जे कुणी येईल त्यांना ते कथा सांगायची असं आमचं चाललं आहे.
त्या बाळू शिंदेने त्या कथानकाचं पूर्ण चिरफाडच करून टाकली. मी त्यांना अगोदर सांगितलं होतं की ह्या पिक्चरमध्ये तुमचे डबल हे येत आहे पण तोच प्रकार येतोय आणि त्याने तेच सांगितलं बाळू शिंदेने. नाही म्हटले इथं हे फार फार चिरफाड करून टाकले. परत तिसऱ्या दिवशी मला फोन आला, कदम साहेब आपल्या पिक्चरच्या कथाची चोरी झाली, ते तिकडे शूटिंग वगैरे चालू झालं. मी आपलं समजून घेतलं, त्याने 1000 रुपये ॲडव्हान्स दिले होते, ते स्क्रिप्ट वगैरे त्यांच्याकडेच. आणि नारी विना संसार सुना हे पूर्ण स्क्रिप्ट आहे. ओके झाले आमचं सरळ टायपिंग करायचं झालं. आणि त्यांनी परत 8 दिवसांनी सांगितलं आम्हाला फायनान्स भेटलं नाही त्यामुळे ते. त्यांनी परत काहीतरी कुणाकडे तरी रिराईटसाठी दिलं होतं. तर त्यांना म्हटलं तुम्हाला तुम्ही फायनल करताय, मला सांगा ना, मी देतो तुम्हाला काय असं ते. बरोबर, त्याच्यामध्ये काय जे बदल काय बदल पाहिजे ते तुम्ही सांगा ना मला. एक तर तुमचं कथानक तुम्हाला नीट सविस्तर मांडता आलं नाही, म्हणजे हे या मी आता सिरियल पण लिहू शकतो मी. बरोबर. कलम साहेब, तुम्हाला आमच्या या शोमध्ये येऊन कसं वाटलं? खूप चांगलं वाटलं. 50 वर्ष म्हणजे पडद्याआड नाट्य दिग्दर्शक असलं तरी काय वेळेला नाव पुकारलं दिलीप कदम यांना, यांचा सत्कार करण्यात येते. 2 मिनटं स्टेजवरती दिसणार, परत परत मार्गदर्शनी का मात्र. हे 50 वर्षामध्ये म्हणजे बॅकस्टेजला असणारा माणूस तुम्ही आज तुम्ही प्रकाशात आणलो आहे. बरोबर. ह्याच्याबद्दल तुमच्या जागृती प्रोडक्शनचं मी खूप खूप धन्यवाद मानतो. हा होता एका कलाकाराचा प्रवास जो वयाच्या 9व्या वर्षी सुरू झाला, तो आज अखेर सुरूच आहे आणि तसाच पुढे चालूही राहील. पण मनाला एक खंत वाटते, त्यांनी लिखाण तर केलंच परंतु लिखाण एक गैरमार्गातसुद्धा जाण्याचा प्रकार जास्त घडला. संहिताचं लिखाण जर का आपण संहिता रजिस्टर सेन्सॉर बोर्डाला करून रजिस्टर करून आणली तर ती आपल्याकडेच राहते. आणि असे आत्ता गैरप्रकार भरपूर घडत आहेत आणि त्या गैरप्रकारला कुणीही बळी पडू नये किंवा भाळू नये. अशी चोरी होणे, आपल्या लिखाणाची चोरी होणे ही एक लेखकासाठी खूप मोठी खंत आहे. त्या लेखकाने त्याच्यामध्ये त्याचा जीव ओतलेला असतो आणि ते लिखाण ज्यावेळेस एखादं चोरी होऊन बाहेर जातं त्यावेळेस ते मनाला सर्वात प्रथम लागतं तर लेखकाच्या. या अशा प्रकारला कुणीही बळी पडू नका. मी प्रेक्षकांना आवर्जून सांगू इच्छितो. हे होते आजचे आपले नाट्यरंगकर्मी, दिग्दर्शक, लेखक माननीय दिलीप कदम साहेब. कदम साहेब, आपण आज या ठिकाणी आलात त्याबद्दल प्रथमतः मी जागृती प्रोडक्शनच्या वतीनं तुमचं आभार मानतो व प्रेक्षकांना मी आवर्जून सांगू इच्छितो. आपण दरवेळेस असेच कलाकार नवनवीन ग्रामीण भागातून आपणासमोर उपस्थित करत असतो, ज्यांचा प्रवास आपणासमोर मांडत असतो. अशाच प्रवासामधून आपण सर्वजण काहीतरी शिकत राहतो, काहीतरी घेत राहतो. पुन्हा भेटू, तोपर्यंत आमच्या या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट द्यायला विसरू नका. धन्यवाद.